नमस्कार, आपल्या सर्वांचे लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत मातेच्या माठातील पाणी पिण्याचे फायदे। माती म्हणजे अनेक खनिजे असलेला आणि पोषक घटकांचा खजिना आहे। आपल्याकडे पूर्वी माठातील पाणी पित होते, आजही बरेच जण माठातील पाणीच पितात। जाणून घेऊया माठातील पाणी पिण्याचे फायदे। पहिले म्हणजे माती नैसर्गिकरित्या अल्कलाईन असते। शहरातील ॲसिडिक वातावरणामुळे अनेक आजारांना आमंत्रण मिळते, म्हणून शरीराच्या आतील आवरण ॲसिडिक असण्यापेक्षा अल्कलाईन असेल तर आरोग्य उत्तम राहील। माती ही नैसर्गिकरित्या अल्कलाईन असते, त्यामुळे मातीच्या माठात ठेवलेल्या पाण्यात मातीचे गुणधर्म मिसळून ते अल्कलाईन होते असे डॉक्टर सांगतात। कोणतेही हानिकारक रसायने नाहीत। बहुतांश प्लॅस्टिकच्या बाटल्यांमध्ये BPA नावाचे टॉक्सिन केमिकल असते, जे आरोग्याला धोकादायक असतात। म्हणून मातीच्या माठात पाणी ठेवणे अधिक आरोग्यदायी आहे, कारण त्यामुळे पाण्यात मातीचे गुणधर्म मिसळून ते अधिक आरोग्यदायी बनते, पाणी दूषित होत नाही। तिसरं म्हणजे नैसर्गिक थंडावा। लहान छिद्र म्हणजे सच्छिद्र असलेल्या मातीच्या माठामध्ये पाणी नैसर्गिकरित्या थंड होण्यास मदत होते। उन्हाळ्यामध्ये खूप वेळ लोडशेडिंग असते किंवा अनेकदा वीज पुरवठा स्थगित होतो, अशा वेळी तुमची तहान भागवण्यासाठी तुम्ही फ्रीजमधील थंडगार पाण्यावर अवलंबून राहू शकत नाही। त्यामुळे माठात पाणी भरून ठेवणे स्वस्त आणि पर्यावरणपूरक आहे। मातीचे गुणधर्म। माठ बनवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मातीमध्ये भरपूर खनिजे आणि इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जा असते, त्यामुळे मातीच्या माठात पाणी ठेवल्याने मातीतील हे गुणधर्म पाण्यात मिसळतात, परिणामी त्या पाण्याने तुमच्या शरीराला फायदाच होतो, मेटाबॉलिझम सुधारते। माठ वापरण्याचा अजून एक आरोग्यदायी फायदा म्हणजे त्यामुळे मेटाबॉलिझम सुधारते। उष्माघाताला आळा बसतो। उन्हाळ्यामध्ये सामान्यपणे होणाऱ्या उष्माघाताला आळा घालण्यासाठी मातीच्या माठातले पाणी अवश्य प्या। घशासाठी चांगले असते माठातील पाणी। सर्दी खोकला झाल्यावर आणि अस्थमा असणाऱ्यांना फ्रीजमधील थंड पाणी न पिण्याचा सल्ला दिला जातो, परंतु माठातील थंडगार पाणी तुम्ही पिऊ शकता, कारण ते पाणी घशासाठी चांगले असते। मातीचा माठ विकत घेताना शक्यतो हाताने बनवलेला असावा। माहिती आवडल्यास नंतर एक लाईक अवश्य करा।